औरंगजेब बादशाह वरती हल्ला केलाय आणि असं असताना जर आपण असंच परत गेलो तर लोक म्हणतील की त्यांनी काहीच केलं नाही. आज जशी माध्यम आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या शिकारशिका माध्यम नव्हती. विजय चिन्ह म्हणून बायकांचा जो त्या ठिकाणी गलका झाला आणि त्या गलक्यामध्ये ठरवलं की छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे आपल्याला की शत्रूच्या प्रदेशातल्या भाजीच्या देठाला आणि स्त्रीच्या स्त्रीला स्त्रीवरती कधी हात टाकायचं नाही. ते त्यांनी तिथं पाळलं आणि तिथून त्यांना लावलं असून मागे माघार घ्यावी लागली. विजय चिन्ह म्हणून शामेलाचे सोन्याचे कळस कापले आणि ते सोन्याचे कळस घेऊन खराडी मार्गे इंद्रायणीच्या काटाकाट्याने शेवटी संताजी सिंहगडाच्या जंगलामध्ये आला. सेवेचा कालावधी व्यतीत केला. साहित्य लेखनातून जवळपास 9 पुस्तकं सरांच्या नावावर आहेत. आजचं हे 10व्या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी होतोय आणि पोलिसातील पहिल्यांदाच अशी व्यक्ती महाराष्ट्रातल्या अखिल भारतीय साहित्य प्रांतातली असावी असं या ठिकाणी निश्चितच मला अभिमानाने नमूद करावं लागतं. ऐतिहासिक नगरीमध्ये प्रकाशन करावं अशी मी विनंती करतो. खऱ्या अर्थाने साहित्य व सांस्कृतिक चळवळीचा मालेगावला मोठा इतिहास आहे आणि या विभागाचं काम करत असताना मालेगावची प्रकाशन समारंभासाठी निवड करणं ही आपल्यासाठी आनंदाची बाब आहे, अभिमानाची बाब आहे. सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात या पुस्तक प्रकाशनाचं अभिनंदन करूया. छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. सध्या नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार दादाभाऊ भुसे साहेबांचा सत्कार करतायत. पुस्तक प्रकाशन झाल्यानंतर साहेबांतर्फे सत्कार, महाराष्ट्रातर्फे हा सत्कार करण्याचा होतोय आणि मालेगावात हा सत्कार होतोय याचा निश्चित अभिमान. सर्वप्रथम सरांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि सर आपण उपस्थित राहिलात याकरता आपले आभार. मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक माननीय चंद्रकांत खांडवी साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड श्री समीर सिंग साळवे साहेब यांना विनंती करतो की आपण आभार. आज श्री डॉक्टर बीजी शेखर पाटील सर लिखित शूर सर सेनापती संताजी या पुस्तकाचं ऐतिहासिक तुम्ही खोलामध्ये जाणार तेवढे तेवढे महान व्यक्तिमत्व आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. जसं आता आपण म्हटलं की संताजीच्याही सैन्यामध्ये अनेक मुस्लिम होते, तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्याही सैन्यामध्ये अनेक मुस्लिम प्रमुख भूमिकेमध्ये त्या ठिकाणी आमच्या पुढच्या पिढीच्या समोर मला असं वाटतं की या सर्व गोष्टी येण्याची आवश्यकता आहे. आम्ही पाहतो की आजकाल आम्ही कोणत्याही अगदी खेड्यागावाच्या पासून अगदी मुंबई पुण्यासारखं मोठं शहर असेल आम्ही सगळे आता मोबाईल मध्ये गेलेलो आहोत. रात्री पण 12-2 वाजता कुठेही तुम्ही रस्त्याच्या एकदम डीप पण बघाल तर तो मोबाईल मध्ये मोटरसायकलवर बसून काय करतो ते पण आम्हाला कळत नाही. म्हणजे एकीकडे कोणत्या दिशेने आम्ही जातो आहोत ही एक दिशा प्राप्त परिस्थिती आहे आणि दुसरीकडे असे महान व्यक्तिमत्व की ज्यांचा आम्हाला माहिती नाही. मला वाटतं की हा एक आमच्या देशाचा खजिना आहे आणि हा खजिना तुम्ही या माध्यमातून समोर आणला. ऐतिहासिक नगरीमध्ये प्रकाशन करावं अशी मी विनंती करतो. खऱ्या अर्थाने साहित्य व सांस्कृतिक चळवळीचा मालेगावला मोठा इतिहास आहे आणि या विभागाचं काम करत असताना मालेगावची प्रकाशन समारंभासाठी निवड करणं ही आपल्यासाठी आनंदाची बाब आहे,
अभिमानाची बाब आहे. सर्वांनी शाळेच्या कडकडाटात या पुस्तक प्रकाशनाचं अभिनंदन करूया. छत्रपती शिवाजी महाराजांचा करतो रवींद्र तोरवणे सर, याचाही सरकार मंत्री मोदींच्या हस्ते होईल. आणि तिसरे सत्कार मूर्ती